मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी क्रांति भाऊजी आले ते आपले दारी आओ क्रांति भाऊजी आले ते आपले दारी आओ लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी गोष्टी लय भारी पैठणी जिंकण्याची करा तयारी धमाल मस्ती करू सारी आनंदाची घेऊ भरारी लय 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 भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी कार्यक्रमाची सुरुवात करूयात. नमस्कार मावनी, नाव तुमचं? तुमचं नाव? अर्चना. अर्चना पाटलाच्या अर्चना होय सैरट नाही का? माझं नाव अर्चना आहे, मी पाटलाचे त्या शेतात चालले, मी शेतात चालले. त्यांचा टोन बघा. वहिनी नाव काय तुमचं? अर्चना. अर्चना होय. परिसर कुठे आहे तुमचा?
अर्चनाचं पूरक आहे गौरी आणि त्यांचं नाव अभिजीत आणि सगळे मिळून ऍड्रेस सांगायचं ना साडी सोबत पदर येतो पदरचा वेगळा घ्यावा लागतो का हां अर्चना अभिजीत गौरी बरं आता पुढे बरं काय आवाज वहिनीसाठी वाजवायला सांगितलं तुमच्याकडनं उखाण ऐकायचंय म्हणून सगळ्यांना उखाण आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला फक्त म्हणायचं नाही कारण असं तो सरकारी उखाण आहे चांदीची चैन त्याला गोंगाची लई अभिजित रावांचे नाव घेते गौरव काळेची बहीण आता ते रक्षाबंधन जवळ आले भावाचा तर उद्धार करायचा बोला काय माथा काय असं वाहगाव असतात कस नाव सांगा की सगळं दुर्गा सिद्धार्थ चाबुकस्वार चाबुकस्वार दुर्गा नाव पुन्हा चाबू खात द्यावं पुढे काय काय कोण सर शिवाय द्या मला आता पुढे उठा ना घ्या हो उखाणं घ्यावाच लागेल काही पण घ्या पण घ्या मी शिकवता चला मी करवला तुमचा मी शिकवतो तुम्ही पुढे पुढे मी मागे मागे रेडी करू सुरुवात वाटाण्याची केली भाजी वाटाण्याची केली भाजी लोकांनी केलेली खायला बरी वाटते आता लग्न ह्यांचं झालं मला उखाणं यायला पाहिजे वाटाण्याची केली भाजी वाटाण्याची केली भाजी त्यात खोबरं घातलं खिसून खिसून त्यात खोबरं घातलं खिसून खिसून हा दुर्गा नाव आहे तुमचं आमचे हे गेले होते रुसून नाव मी घ्यायचं कसं एका सर पुन्हा एकदा व्यवस्थित सर चालू कर रेडी वाटाण्याची केली भाजी लिपिस्टिक बरोबर लावली बोल म्हणता एकदा गेला आमचे हे म्हणजे नाव त्याचं नाव घ्यायचं आमचे हे गेले होते रुसून आमचे हे गेले आमचे जे गेले होते रुसून सिद्धार्थ गेले रुसून आणि कुत्र्याने घेतलं चाटून भाजीला ह्यांच्याच मनात वाईट आहे हो काय बोलण्यात अर्थ नाही हा जी बोला बहिणी पाऊस बिऊस येत आहे का बघा बघा भरपूर आहे तुमची ऊन पडलंय का वर्षा प्रशांत धावणे बर किती किलोमीटर धावता रोज कितीच नाही बर असं पुढे प्रशांत रावांचं नाव घेते विश्वजीतची आई काय म्हणता बरे हा पुढे सोनाली नानासाहेब पवार वहिनीचा आवाज असा आहे नमस्कार दुपारच्या सोनाली नानासाहेब पवार गव्हाणे आजच्या ठळक बातम्या देत आहे सोन्याची गादी चांदीची मुशी सोन्याची गादी हा चांदीची मुशी हा सोन्याची गादी चांदीची मुशी नानासाहेबांनी हाक दिली अवे चल ना मी म्हणाले नाही नाही आज आहे एकादशी अरे देवा असं का बघायला लागलो मला बोलवून जातो
ना एक पोलीस रुपयाचा रिचार्ज माझ्या पहिला तुम्हाला दोन रुपये. अरे वा वा वा. सो किती खुश झाले रिचार्ज हो ताई. मला जवळपास 36 करोड लोकांनी युट्यूबला पाहिलं. 36 करोड रोज युट्यूबला 50-60 लाख तर लोक पाहतातच, परंतु रोज इंस्टाग्राम या सगळ्याच्या गोष्टी पाहतात. जवळपास 36 करोड व्ह्यूज आहेत माझ्या चॅनलला. आणि माऊली तुमचं प्रेम आहे त्याच्यामुळेच आज जो मी काय आहे तो आहे. तुमचं मनापासून धन्यवाद. बोला. प्रियंका सचिन वावरे. प्रियंका सचिन वावरे कुठून आलात तुम्ही? वावरत डायरेक्ट इकडे आला. धाकटी पंढरी वरून. वरून ओके. हा कसा आला? गाडी चालू नाही निघाडे होते गाडी पाठवू ना. काय गाव असलं की नाही हो जाताना आता पॉवर बसून जाऊ. नो मोबाईल व्हिडिओ बघायला त्याच्यामुळे रेंजचं प्रॉब्लेम जाणवला मला याचा. हा बोला. बोला बक्षीस कोण देऊन टाकतो? एक बक्षीस आणले तर एक लगेच. हा पातेल्या वहिनी तुमचं पातेलं घेतले. सकाळी सकाळी आलं दूध. दूध आलं पाणी गेलं. सकाळी सकाळी दूध वाला आला. क्रांती भाऊजी तुमचा प्रवास कसा झाला? पुढे ऐका. सकाळी सकाळी दूध वाला आला. हा क्रांती भाऊजी तुमचा प्रवास कसा झाला? हा कार्यक्रमाला येण्याची आम्हा सर्व बायकांना झाली खूप घाई, कारण आमच्या लाडक्या आहेत राजश्री ताई. मासाहेब जिजाऊंना पेलवत नव्हता रायगडाचा वाडा वारा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचाडला बांधला वाडा. त्यानंतर रायगड बांधला तेव्हा विरोधी इंदुलकरांनी व्यक्त केली शिवरायांकडे एका पायरीवर नाव द्या अशी इच्छा. सचिन रावांचं नाव घेते क्षितिज भैया तुम्हाला अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. बहिणींना माझ्याकडून मी हे सरळ करायला लागलोय. बक्षीस आणायला लागलं हे मी सरळ केलं. तुम्हाला वहिनी शेतात जायला डबा. तुम्हाला चैन वाटली कसं परवडलं? डबासोबत मी सरळ करून ठेवायला लागलो होतो. बक्षीस दुसरं होतं. हा बोला. काय नाव तुमचं? मनीषा किशोर कापडे. बर पुढे बघा आता काय करायचं. हा पोचारले भीती चितरले काम दशरथच्या घरी जन्मले राम. राम गेले 15 रुपयाने 15 किशोर पाटील बसले पूजेला तर मी लावले समया 360. शिक्षण किती झाले? 9वी. वहिनी 12वी निघली असती हे पाठ करण्यापेक्षा अभ्यास केला असतो. फक्त सचिन राव म्हणायचे तरी शिव भागला असतं वरच्या वरी. एवढं लांब आम्हाला जमेल का असा उखाणा घ्यायला? नाही माऊली मला येईल का असा उखाणा घ्यायला? नाही घेतल्यावर चष्मा देणार का मला? पुन्हा दिसायचं अवघड होईल आताच कळ नाही ग माय माऊली आनंद आहे ते मानल्या एवढ्याच. तुमच्या पेक्षा जर मोठा उखाणा मी घेतला तर सगळ्यांनी दोन्ही हात वर गोंडाळ्या वाजवायच्या जर यांच्यापेक्षा मोठं झाल्यावर. ओके तुमचं नाव काय म्हटलं? मनीषा. मनीषा आणि तुमचं? ओके खास उखाणा घेतो आवडला तर दोन्ही हात वर गोंडाळ्या वाजवा. रेडी घेतली चावी लावली गुडपाला उघडलं कुलूप ढकला दरवाजा शिरलो वाड्यात माझ्या सासऱ्याचा चिरबंदी वाडा. एवढी मोठी ढळ ढाळत व स्त्री वस्त्री ताई पसरून सासरं तुम्ही स्त्री एवढं मोठं अंगण अंगणात गाई गायची वसरू वसरचमी माझी बायको सासरं वडे देखुलते एक समोर बघितलं तीन ताळी माडी बायकोने असती माईची साडी एवढं मोठं दिवाना दिवाना गादी गादीर बशी बशी कप कपात चार चात पडली माशी त्यामुळे शेवळी निंदावलं पाहिजे दिवशी उपाशी समोर आहे टेबल टेबलवर आहे टीव्ही टीव्ही शेजार आहे फोन मेवणी सोबत पिक्चर बघितला हा माफ के हे फोन समोर आहे घड्याळ समोर आहे भितळ भितळ आहे घड्याळ घड्याळ वाजवत 12 बायको बसते आहे ते मलाच घालत गुरु
बोरडे अनिता दीपक बोरडे अनिता दीपक आधार कार्ड छापायचं आहे उलटं नाव सांगितलं याने हां अनिता दीपक बोरडे बर पुढे पैठणीवर शोभते मोरांची जोडी पैठणीवर शोभते मोरांची जोडी दीपक राव माझे जोडीदार भारी मग नाही जुळलं की काही मग मोकळे झाले त्या या जेवले की वहिनी जाऊन जेवण करून या पहिले हा राजश्री बाळासाहेब जाधव पुढे आदल्या मधल्या घरात ठेवली होती खुर्ची जाऊन बसू का तिकडे पुढे बाळासाहेब माझ्या पर्षा मी त्यांच्या अरे झुगा बरे वहिनी मेकअप छान झाला बरं का तुमचा झालंय तर म्हणायला पाहिजे काय अडचण आहे का हा बोला मी शिवाणी रोहित तातवते मी क्रांती नाना गावकर पुढे पैठणीच्या साडीवर मोरांची जोडी रोहित रावणच्या साथीने आणि आयुष्याला गुड या बात आहे योगिता नामदेव कुसारे बर पुढे मुंगराच्या झाडाखाली दत्ताची सावली नामदेव पाटलाला जन्म दिला धन्यती माऊली वहिनी किती वाज घेतो तुम्ही टाइम सांगा चालू आहे चालू आहे चालू म्हणजे बंद पडलं हां अमृता कृष्णा शिंदे अमृता कृष्णा शिंदे पुढे महाकालच्या मंदिरावर सोन्याचा कळस कृष्णरावांचं नाव घेते होम मिनिस्टर सुरेश वा धन्यवाद यस वहिनी तुम्ही इंस्टाग्राम आहेत का ते रील बनवा घरी गेल्यावर गुलाबी साडी आणि इंग्लिश नाही तुम्ही कन्नड मध्ये घ्या तरी चालेल काय अडचण नाही बाहेरचा आवाज ओके ना मग दादा आवाज ओके ना हा इंडिया इज माय कंट्री ऑल इंडिया इज माय ब्रदर अँड सिस्टर्स ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स कुठे गेले तुमचे मिस्टर नोट इज माय बेस्ट मिस्टर क्या बात है धन्यवाद बोला काय यस करा ना वहिनी भारी असते माहिती आहे बघा हे सिंगल झाल्यानं हे असं आलं असं करायचं जेणे जेणे शॅम्पू स्ट्रेटनिंग केलं ते विचार कसं करते माहिती आहे आणि ज्याने ऍग्रो केलेले असतात ते दिवसभर तोंडाने नाही बोलत ते कसं बोलते माहिती आहे त्याच्यामध्ये हे सिंगल वाला बोला प्रियंका प्रकाश मडके मडके पुढे उखाना बाया गळ्यातला डोरला विमानलेची कून प्रकाश रावाचं नाव घेते मडके पाटलांची सून येस बोला माऊली कावेरी सुनीता जी बरं पुढे अंगात माझे वृंदावन त्यात आहे दिवस सुमित रावचं घेता मला नाही सुमित रावांचे नाव घेता मला नाही आळस वा हा जय श्री विठ्ठल देवळे पुढं तुम्हाला जसं घ्यायचं तसं घ्या काहीच अडचण नाही हा आधी गेली बार श्री पैठण केलं गेल्या वर्षी पैठण पाहिली ना आपल्या वडिलांची आवड मला नाही पांडुरंगाची आवड पांडुरंगाच्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचा जोडा पुढे आला वाकडीचा वडा वाकडीच्या वड्यात ज्ञानोबरायांचा घोडा ज्ञानोबरायांच्या घोड्याच्या गळ्यात लाकडाची हलगी पुढे आली मुक्ताई मुक्ताईची पालखी मुक्ताईच्या पालखीत काही लागला पळपुऱ्यात लागले मला आली आनंदीला जाण्याची वेळ आनंदीत संत मोठे कास देव आसपास देवचा दिवा पती म्हणते मोठ्या महादेवाला जावा मोठ्या महादेवात ऐकले सगळा चुडा केला ताजा अभिषेक रावांचे नाव घेते नंबर पहिला माझा वा 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 बावीसचे नाव झाले तुमचं नाव आले हा दीपाली सोमनाथ घोडेराव दीपाली सोमनाथ घोडेराव पुढे सोमनाथ माझे पती दीपाली मी त्यांचे सोपात अश्विनी धनंजय वैद्य पूर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची घाटी धनंजय रावांचं नाव घेते होम मिनिस्टर काय म्हणजे तुमचं नाव का बरं हा पुढे कपाळ कुंकू पायात जोडवी ही जायसो बघ्याचे तुषारामांचं नाव घेते लपडे पाटलांची सूचना धन्यवाद
पहले तर आमचे भावी आमदार चंद्रशेखर जोडे पाटील साहेब यांना वाढदिवस साजरा करायचा. पूजा सागर जाधव तुमचा नाव पुढे लावित होते मुंगो त्यात पडला मोती घ्या उचलले हा तुम्ही नाव सुचू नका तुमचा आवाजच बाहेर नाही येणार. हा आरती रुपेश साळवे रुसलेले राधेला कृष्ण म्हणत खास रुपेश रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास श्रद्धा सूरज पाणीवर गुलाब छान लागले बरं का. हा निया निया आकाशात समजणारे तारे गुलाब विमानात आता तारे आले. हा ओके चलो रेडी साईराम वहिनी तयार आहे इकडे बघा ना. ओ हॅलो ओरका ना रेडी करू सोबत साईराम तयार आल्या सगळ्या. वा 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 कोणी राहिलं नाही ना. हा मळ्या तळ्या हो वहिनी ते खाली सोडा कसं दिसतंय
बया काय काय सांगाव तुम्हाला कसं गाणे वाटतं असं शूटिंग चालू रमेश वर वगैरे हा रेडी आणि लक्षात धरू नका चांगले वाटत ते हा ना रेडी मळ्या तळ्या मळ्या कडच्या बाईला जागा नाही ती विचार नका एवढंच करते वहिनी तस नका करू ना वाटलंस तर एखादा माणूस कमी करतो मी थोडं सरकाव आई बाई बिताळा चालली निमित्त हा चलो रेडी हा साईराव तळ्या मळ्या तळ्या खाली जायचं आता मी आहे तुमच्या बरोबर मी ज्यांच्या बाजूला उभं राहील ना त्यांच्यावर नीट लक्ष ठेवा आता रेडी तळ्यात बरोबर वहिनी तळ्यात काय चिठ्ठी केली एक तर माझं मी पिलो झालं मी चॉकलेट नाही पटवलं आता पुन्हा उड्या मारायच्या बरं बरं ओके राहता तुम्ही राहता कुठं तिकडं 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 म्हणजे कुठं वहिनी मी सोडायला येणार नाही तुमच्या घरी चॉकलेट घ्यायला पण येणार ना बिचारे हेच मग ते तिकडं तिकडं मग जावा तिकडं बरं बरं रेडी साहेब काय करतात नाही साहेब काय करतात वहिनी उगाच बरं बरं चल वहिनी रेडी रेडी तळ्यात जाऊ दे बिचारी कडं थोड्या वेळ येतो त्यांचा मूड वेगळाच आहे हा सरक वहिनी कडं वहिनी बिचारीला जा वहिनी जा सॉफा जावा हा रेडी तुम्ही आणि तुम्ही आउट होत आहे आता रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात एका टॅम्प मागून घेतलं असं वाटलं ढंपर वर केलं कोणाच तुम्ही राहता कुठे होई गल्ली बरं बरं इकडलेच आहेत का आणि साहेब राहता ते एम एस सी मीतच राहता अच्छा दोघे मिळून राहता रेडी यांच्याकडे लक्ष द्या तळ्या ये क्या हुआ सगळ्यांना एक एक चान्स म्हणलं तर मला वाटत नाही संध्याकाळपर्यंत जाता येईल घरी कोणाला चला रेडी मळ्या मळ्या नाही आता हल्ल की आऊट असेल ना तळ्या मळ्या तळ्या तळ्या निघालो घेऊन स्वामींची गेले का गेले का मग जावं की आता का सोडवायला येऊ का ह्या वजन कमी करायला आले ह्या ह्याचा खेळाशी काही घेणं देणे नाही ह्यांच्या डोक्यात आहे की आज उड्या मारून वजनच कमी करून जायचंय चलो रेडी हा तुम्ही नाही गेले अजून बरं आता जावा रेडी तळ्या हा रेडी मळ्या तळ्या मळ्या मळ्या जावा जावा बिचारी जायचं नावच घे नाव हा सरकं वहिनी काय नाव आहे तुमचं जय श्रीवामारे त्यांचा हा छोड्या कसं दिसतंय तिकड्या कधी झालं लग्न 10 वर्ष झाली सर काय करतात साहेब शेतीच करतात ओके काय प्रगती शेतीची सगळं काहीच नाही लोक शेतीच करतो मुलगी मुलगा आहे मुलगी मुलगा आहे ही बी प्रगतीच आहे की ह्यांना विचारलं काही प्रगती 10 वर्ष झालं म्हणजे मुलगा मुलगी आहे यस तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा वा वा ह्यांनी शुभेच्छा पण दिल्या या अलीकडे आता घालवतो तुम्हाला रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात घ्या बसून सरकत झाली यांची हा चलो रेडी हा तळ्या फरशी फुटली काय होईतली वहिनी फरशी फुटली तुम्ही उड्या मारून दादा भाऊ नवीन बसून घेते फरशी करायला यायची लक्ष द्यावर याच्याकडे पर वहिनी हे भारी होते बर ए बंगरवाला आल्यावर चला पुढच्या घरी काय नाही द्यायचं तसं मला करायला लागले त्या पुन्हा ह्याच सेल्फीला गर्दी करते आता मला पुढच्या दारात करायला लागले त्या मी वहिनी माझ्याकडे बघू नका तुमचं माझं भांडण हा का मी तुमच्याकडे बघत नाही तुम्ही माझ्याकडे बघायचं का रेडी मळ्या हा रेडी
कळे मळे कळे कळे बस सर काय करा वहिनी त्यांना घालू आता तुम्ही फक्त मला साथ द्या त्यांचा कार्यक्रमच करू तुम्ही टेन्शन मध्ये आहेत का हा यांचा कार्यक्रम नक्की होते गाडी पलटी यायची रेडी मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या पुन्हा एकदा रेडी तळ्या कोण गेलं होतं रेडी मळ्या मळ्या आणि आता जोरदार टाळ्यामध्ये मी आदरणीय भावी आमदार चंद्रशेखर भाऊ भुले पाटील यांना आता पुढे बोलवतोय तर येईपर्यंत जर कार्यक्रम आवडत असेल तर दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवायचे भाऊंचं मधनं आगमन होते जर एकदा कार्यक्रम आवडत असेल आणि पुन्हा पुन्हा तुम्ही भाऊंच्या पाठीशी आता उभं राहणार असाल तर एकदा चंद्रशेखर भाऊंसाठी त्याचबरोबर सितेश भैयासाठी दोन्ही हात वर करून जोरदार या टाळ्यांच्या पाठिंब्यातून मी आज भाऊंना तुमच्या सगळ्यांच्या वतीने शब्द देतो पुढच्या वर्षीच्या रक्षाबंधनाच्या आणि भाऊंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मी आमदार चंद्रशेखर भाऊ भुले पाटील म्हणेन एवढ्या तुम्हा सगळ्यांच्या वतीने मी भाऊंना शुभेच्छा देतो आणि आता कुठलाही वेळ न लावतो आपण चंद्रशेखर भुले पाटील साहब तू मागे म्हणो धन्यवाद पुनश एक वार व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आहे वैडी साहेबांना आवाज द्या बरं गणपती बाप्पा मी मगाशी ताई साहेबांनी सांगितलं मी आज भाऊंना पुन्हा एकदा सांगतो की आज भाऊंनी खास तुमच्यासाठी हा कार्यक्रम राबवून एक संधी दिली तशी विधानसभेत जाण्याची संधी तुम्ही त्यांना द्यायची आहे आणि मला विश्वास आहे की रक्षाबंधनाची भेट म्हणून तुम्ही जर त्यांना ती संधी दिली विधानसभेत जाण्याची तर भाऊ तुमच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा खाली उतरवतील आणि या भागाचा खऱ्या अर्थानं विकास करतील त्यासाठी भाऊंना संधी द्या हक्काने सांगतो आणि मला माहिती आहे की माझ्या माऊलीने दिलेला शब्द नक्कीच घेतला वसा टाकणार नाहीत आणि आज दिलेला शब्द पाळतील ही आशा बाळगतो आणि मी भाऊंकडे एक शब्द घेतो की जर वर्षी शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील माता माऊलींसाठी तुमच्या वाढदिवसाने मी तर आमदार झाल्यानंतर ही आनंदाची पर्वणी देतील होम मिनिस्टरची पाहिजे का दरवर्षी आवाज कमी आला नसेल तर नका आवाज देऊ पाहिजे ना दरवर्षी कार्यक्रम एकदा दोन्ही हात वर करून जोरदार भाऊंसाठी डाळ्या वाजवल्या एकदा सगळ्यांच्या भाऊ तुम्ही आज मी सगळ्यांच्या विश्वासात समजा मी आमदार झाले पुढच्या वाढदिवसाला मी आमदार चंद्रशेखर गुले पाटील म्हणणार एवढी खात्री या सगळ्या माऊलींकडून देतो आणि यस तर पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद आणि मी पुन्हा कार्यक्रमाकडे बोलतो शेतीदादा आज तुम्ही पहिल्यांदा माझ्या कार्यक्रमाला आलात तुमचे मनापासून धन्यवाद की आज या कार्यक्रमात तुम्ही येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली बॅकग्राऊंडमध्ये बघा एक काम करतो मग घरी जाऊ महागारी मी बिचार जाऊ त्यांची इच्छा आहे बाळा खाली बस की लग्न होत नसते त्याच्यावर बसल्यावर चलो रेडी तळ्या आले मळ्यात म्हटलं की मागे जायचं ओके रेडी तळ्या हा रेडी मळ्या आडवं सारखं नाही त्यांना काहीच दिसत नाही रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या चलो रेडी मळ्या मळ्या ताई हितनच पाया पडल्या बरं दोन्ही हातसारखं रामदेव बाबा काही योगासनं शिकून आले का वहिनीने कंडिशनर बिंडिशनर केला बरं का काल लगेच कळते मला माझा अभ्यास आहे या गोष्टीचा रेडी तळ्यात तुम्हाला आउट करून दाखवू रेडी तळ्यात आहे रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात काय म्हणले तुम्ही कसं लावलं वाटलं तर मी कसं आउट झाले बरं हा रेडी रेडी तळ्या बरोबर तळ्या रेडी
मळे कळे कळे वहिनी हो बाया तू तो स्टेट आय ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांच्या पुढे जाऊन बसला भारी झाले कुठं आणता व्हायला धरून हा ना ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांच्याच बाजूला जाऊन उभारले तुम्ही गेले ना अरे सावधान फुल स्टाईल मध्ये इथंच का तुमचं कधी झालं ताजं ताजंच आहे म्हणजे है ना नवीन नवीन म्हणजे ताजं ताजंच का नाही दादा रेडी मळ्यात हा रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात रेडी तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात कबड्डी 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 गेलेले पाठवा वर काढा कारण की मी दोन दोन मिनिट आता चेक करायला लागले हा रेडी मळ्यात हा रेडी तळ्यात मळ्यात हे काय तुमने बुलाया मै चली आई मै निकल गई हा रेडी तळ्यात तळ्यात घ्या बसून तुमचा एकच काय होता एकदा ट्राय करू नाही तर तुम्ही सगळेजण जिंकल्या एकदा ट्राय करतो त्याला सगळेजण जिंकल्या शिक्का काढून ठेवा चल हा सोन्याची गादी चांदीची उशी आणि आज एकादशी उखाना कुठनं उखाना काढतंय तर काय उखाना तुम्ही ऐकलं का वहिनी ह्यांचा उखाना होता तसं झालं जिंग 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 रेडी हा तळ्या रेडी मळ्या तळ्या मळ्या तळ्या तळ्या चल रेडी तळ्या तुम्ही जा वहिनी तीन वेळा झाला आता एकदा अजून अजून एकदा थोडं घालवायला पाहिजे तर लेजे होते हा रेडी बर काहीच नाही हा रेडी मळ्या तळ्या असं भूत बघितलं मी काय का तिकडे बघ ना तुमचं तुम्ही माहिती कसं बघताय भारीच आहे का हा बाबा येईल असं बघते त्याने उडी मारते त्या रेडी तळ्या हा रेडी मळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या रेडी मळ्या मळ्या सगळ्याच वहिनी जिंकल्या जोरदार टाळ्या ओके यांचं संपूर्ण नाव काय आहे आदरणीय शेखर भाऊंचं चंद्रशेखर भाऊंचं संपूर्ण नाव काय आहे चंद्रशेखरजी मारतरावजी घुले बरोबर आहे उत्तर नाही चुकीचं उत्तर आहे चंद्रशेखर मारतरावजी घुले नाही नाही हा सांगा वहिनी वहिनी गुलाबी साडी चंद्रशेखर जी मारुतीराव गुले पाटील असं उत्तर आहे ना येस त्यांना एक बक्षीस दिलं ओके प्रश्न पुढचा आदरणीय सभापती सितेश भैया कधी सभापती होते कधी झाले होते ओके कोण सांगू शकताय का इकडे 2009 साली बरोबर आहे का उत्तर नाही ना ओके लोकनेते ही पदवी कोणाला होती लोकनेते ही पदवी चष्मा मगा साहेबांनी आपल्या भागातील म्हणजे बेरोजगारी हटवण्यासाठी काय सुरू करेल मी आमदार झाल्यावर असं सांगितलं हा ना वहिनी वहिनी तुम्ही एम आय डी सी चालू करू असं
आपल्या बहिणी या शिकायला का हे बघा शिकन आहे ना आदेश हो हो फायनल अशाच घरी जावा जवळ हे शाबुदाना खिचडी घेऊन या बयाले कर बाळ हा समजत ए आंद्रे हे ह्यांना दिलं नाही का डबा दिला का हा चल ओके आता हे गाणं वाजेल ते गाणं ओळखलं की बक्षीस असेल आणि फायनलला संधी असेल ओके तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना काना रे मुळीच नव्हते रे काना माझ्या मना पाय ग पिचली माझी बांगडी तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हते रे काना मुळीच नव्हते माझ्या मना बस बस हे झाले रे स्टेज ची कॅपॅसिटी बघा वहिनी गाणं कुठलं आहे कस करू बाई आता मी गाणं म्हणतो आणि आपण बघूयात कोण भारी करते रेडी मुळीच नव्हतं रे दोन त्या मावशी एक तीन तुम्ही एक चार तुमच्या बाजूच्या एक पाच बाकीचे थोडं महागासारखं भर पुढे जाऊ ह्या पाच जणी निवडल्या केलंय का तुम्ही बरं तुम्ही एक थांबा बाकीचे फक्त उभं राहू मागे काहीच करू नका किंवा एक मिनटं बसा अहो बघा तरी ह्यांचा पण बघा सर्कस कशी काय तुम्ही या ह्यांच्या फक्त ताईंना एवढं सांगेल ह्यांची एक या नाही बरं 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 हां आता यांचा डान्स बघा फक्त रेडी सरकार ना पलीकडे हां मुळीच नव्हतं रे तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी सोडी रे थरदार
ह्यांना पैठण द्यायचे ठरवले बघा, यांना ह्याने भारी केलं. तुम्ही बघा तिकडं, बघा तिकडं असं 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 फिरा, असं असं तिकडं फिरा हो, तिकडं कॅमेरा दिसल असं फिरा आणि उभं राहा आणि म्हणा हे महत्वाचं फुटेज आहे मला. तुम्ही मात्र बेचत धक्क्यात जायचे पुढं. मग हिकडे घेतला थोडस, इथं घ्या आजी, इथे या इथं. हे आवाजाचं लय वाजतंय, तुमच्या गोळ्या जाणार लागतील दवाखाना जाऊन मला. मग अवघड आहे की हा हा रेडी करू चालू गाणं गाणं म्हणून वर 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 न आता पुन्हा पुन्हा बोलवतो, आता इथंच करू रेडी. मुळीच नव्हतं रे माझ्या मनात, एक्क्याऐंशी वर्ष तुम्ही वर्षाच्या तुम्ही असताना डान्स करायला लागले. वा 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 काठ्यावर माऊलीसाठी जर टाळ्या वाजव. खरंच सांगतो मला खूप आनंद वाटला माऊली, तुम्ही खास खऱ्या अर्थ मला आशीर्वाद द्यायला आले असं मी समजेन. 81 वर्षाची माऊली यांना आपण पैठणी साडी आपण देऊया. कोणाच्या हस्ते द्यायची, कोणी येत आहे द्यायला? बर सर आणखी नाही बळा पैठणी वहिनी यांना वरती यायला येत नाही. यांना हो हा वर नको ताई इथनच वर ते पण गाणं घेऊया. पुन्हा एकदा गाणं घेतो बारीक करणाऱ्याला ताई ठरवतील पैसे. बाळा खाली बसलं लग्न जमत नसताना मम्मी पप्पाची भांडणं होत असते. समजून बसायचं हा चलो रेडी का दुसरं म्हणू गाणं तेच तेच म्हणायचं का बघ हा कोळी पॅटर्न काढली कोळी पॅटर्न ते नवीन नवीन आलेलं गाणं नाही का मला अटक कर पुण्यात ते चालेल ना. आणि रेकॉर्ड ब्रेक केलंय त्याने म्हणतो भेटेल जवळ मी पुन्हा आयने करे 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 करे
मला वाटतंय ह्या दोघींना पण पैठण देऊया, दोघींनी छान डान्स केला आणि तिघींना भेटवस्तू देऊ आणि फायनलला पण घेऊया. बरोबर का? तुम्हाला पटलं का? कारण की ह्याच्या आधीच्या गाण्यात ह्याने छान डान्स केला वहिनी. बरोबर का नाही? आणि हा चष्मावाला, चष्मावाला बोला, त्यांना द्यायची पैठणी, जावा दुकानला जाऊन घेऊन या. बिचारीच्या ओळखीची असं मग तीन वेळा बोट करायची, हिला द्या हिला द्या. बरं तर ताई सगळी हा, तर आपण ताईंच्या हस्ते दोन पैठणी या दोघींना देऊया, तीन जणींना तीन गिफ्ट देऊया आणि लकी ड्रॉचा बॉक्स पण आणा. एक लकी ड्रॉ आपण काढू ताईंच्या हस्ते. पण ते शूट गेले मोबाईलला. चल रेडी, बघू पुन्हा कोणाला समजते. जब से तुझे देखा दिल को कहीं आराम नहीं, एक तेरे सिवा मेरे होठों पे कोई. आजा आजा अब कैसा शर्माना, धीरे धीरे से धीरे धीरे से मेरे दिल को छुआ. तुझे देखा तो ये प्यार होता है, अब यहाँ से कहाँ जाए तेरी. तुम दिन की रहते हो, दिल की धड़कन में थोड़ा सा प्यार हुआ है, हम तो दिल बस तेरे थोड़ा सा. हाँ, हे करण्यापेक्षा पोरांना चांगलं शिकवा घरी गेल्यावर. चार गाणी शिकवा, देवाधर्माची गोष्टी सांगा. कसं पाठ आहे बघितलं का ह्यांचं? जमी ह्यांना राष्ट्रपती पुरस्कार द्यायचा आहे. देवाची मनाबर एखादं मनाबर देवाचं करते का बघूया. काही ते नाही जमायचं का नाही केलं बघ थोडं ह्यांना. कशात बोल माऊली, मला पैसे देऊन आणले, मला काम करू द्या, मग तुम्ही पुन्हा पाहतापर्यंत म्हणा. थांबा सई शांत बसले. आघ बाई आघ बाई थांबा बडबडच करतोय. हात वरती. ओ वहिनी उलका की. हा रेडी, सेम असाच गेम असेल, सेम असाच रेडी. मला उचल शांत बस. डोक्यात झाला काटा Thank you.
तुम्ही फिरायला आलेत का? अहो तुम्ही खेळतच नाही माऊली. अरे चला या बाहेर या, आता गेम बदलूया. हे लाईट बंद चालू करू नको रे राजा, शेवटचा अर्धा तास कार्यक्रमाचा. बर 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 इकडे इकडे बर. कोणी प्रपोज केलं पहिला? त्यांनी. काय म्हटले होते? आता काय झालं, आम्ही दोघं सोबत होतो ऑफिसला. इकडे बघून बोला ना, तुम्ही दोघं सोबत होते ऑफिसला. हा मग? आणि मग थोडस माझे काम ते करायचे, काही ऑफिसचं वर्क वगैरे असलं तर ते करायचे. त्यांचं काम? त्यांचं पण करायचे. तेच करायचे. वा 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 वा, कामाचा माणूस होता म्हणून हिने कामाला ठेवून घेतलंय. हा बर. हा हिट वर्क होत ना माझं, डॉक्युमेंटली काम ते बघायचे. मग आता प्रथम प्राधान्य द्यायचे मला. मग आता थोडीशी ओळख पळख झाली, त्यांनी सुरुवातीला मागणी घातली की तू काय 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 म्हणले ते तुम्हाला प्रपोज कसं केलं कपासी केलं? हा प्रपोज काय आता आय लव्ह यू म्हणून नाही करत नुसतं, म्हणजे ते काय म्हणले धोनी भांडायला येतात का? काय प्रपोज म्हणजे काय काय म्हणले काय? त्यांनी सांगितलं मला की मला तू आवडते असं तसं, मला पण ते आवडत होते. आता एवढं भेटणं किंवा बोल फॉरेस्टच्या जवळच होत, फिरायला जात असाल दोघं जण काय करा. मग आता ओळख आहे फॉरेस्ट, आता लोक गार्डन बिर्डन जाणार, फॉरेस्ट मध्ये गेलं तर काय होतंय? टेकडी आहे, हे आहे, ते आहे, सारसबाग आहे, मुंबईला आम्ही असतं चौपाटी आहे. तसं तुम्हाला फॉरेस्ट जवळ दोघं तिकडं वाहा शिहा बघत फिरायला जात होते. फॉरेस्ट मध्ये नव्हतं जात असं, समजा बसलो चहा वगैरे असं तसं. आणि मग त्यांनीच मला प्रपोज केलं, सगळ्या घरच्यांनी बोलणं चाललं, घरच्यांची संमती घेतली एकदा. मग एकदाचं जागरण गोंधळ सत्यनारायण उठून घेतला. प्रगती मुलगा आहे एक. ही प्रगती आहे? हा. फॉरेस्टमध्ये तुम्ही दोघं जॉबला होते, मुलगा झाला, छान प्रगती आहे तुमची, है का नाही? बरं, अजून पुढं पुढं काय नाही? काही नाही. बरं बरं, भांडणं होतात का? होतं कधी? कधी मारता? मारतात. तुम्ही मारता त्यांना? नवरा वाटत होत असतो. हा बरं बरं. मग घाबरतो कोण ते का तुम्ही? दोघं पण नाही. दोघं पण नाही घाबरत? मी फॉरेस्ट मध्ये म्हणल्यावर मला वाघ वगैरे असे याच्याशी संपर्क येतो, मग मी घाबरेन कशी? तो काय वाघ थोडी आहे. काय रे देवा, माझ्या हरणीला करवा. वहिनी भारीच आहे राव तू, खरंच सांगतो. हा मग आता लग्न झालं, आता भांडण बिंडणं होतातच, मिठवून पण घेता तुम्ही? ओके. मिठता कधी होता कधी मिठता. तुम्ही राहायला कुठे? मी इथं शेवगाव मध्येच राहते. इथं शेवगाव मध्ये? बरं. हा ताईंना काय सांगाल आज कार्यक्रम ठेवला त्यांनी? कसं वाटतंय तुम्हाला भाऊंना आमदार करायचंय आपल्याला, शेखर भाऊंना, चंद्रशेखर भाऊंना? मला तर खूप छान वाटतंय, पण प्रथम त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देते. आणि आज आजपासूनच मी आता माझं मत तर त्यांच्यासाठी आहे की ते भावी आमदार, उद्याचे भावी आमदार होणारच. येस येस. आणि ते होतीलच 100%. एवढी संख्या बघून तर वाटतच आहे. त्यांचं प्रेम किती आहे समजा जनतेवर? जनतेचं प्रेम, त्यांचं प्रेम त्यांच्यावर किती आहे? ह्यांचा नंबर लिहून घ्यावर, प्रचाराला कामाला आहे चांगलं. वाहागायला घाबरत नाही, विरोधी पांढऱ्या पार्टीला कशाला घाबरत? सरळ म्हणते बिचारी, नवऱ्याला घाबरायचो का? वाघ आहे का? वाघ वाघ, माणूस वाघ म्हणत त्या जागेवर उभा राहते. बिचारी होती तो का? वाघ आहे का घाबरायला? पाय आहेत का तुमचे धरले असते? हो, डेंजर आहे का नाही कार्यक्रम? कारण मी स्वतः बिबट्याचे पिल्लं सांभाळले, म्हणजे आम्ही माझी ट्रेनिंग झाली होती तर आम्हाला पाठवलं होतं नेवासा तालुक्यात.
आम्ही पिपिट्याचे पिल्ल सर. अहो हे काल उंदीर आला तर बिचारा दीड तास त्याचं बीड खालीच बघत होता. येत वा पिपट्या चला एक वहिनी ना पाठव कूलर बंद करा एक मिनिटासाठी. हा गे हो तुम्ही बायकांच्या कुस्त्या बघितल्या का? बायकांच्या कुस्त्या बघायच्या का? बाबूंच्या वाढदिवसानिमित्त लय मोठ्या कुस्त्या होणार आहेत त्या, पण आज बायकांच्या कुस्त्या खास तुमच्यासाठी. ओके तिच्यासोबत कसं किंवा हगायला घाबरत नाही. अरे देवा आता मात्र मच्छी आहे त्यांची. रेडी उचल भाऊ. 1 2 3 4 खूप छान वाटलं. तुम्हाला दोघींना पण पैठण देतो बाजूला थांबा. चलो रेडी का वहिनी? जपून खेळा पडले धडले त्याला मी जबाबदार नाही. चलो रेडी. आज भरून चालली माझी मंजुळा तुम्हाला पैठणे. ओके चलो रेडी सांगा. तुझ्यामुळे झालं राणी माझ्या नशिबाचा Okay.
रात्री तेलपियाड वाल्याला की बोर्ड वाला बोलते काय बोलला की बोर्ड वाला मी तुझा उमेदवार तुझे एक मत्ता साथी माझा काळी जर चंद्रशेखर भाऊंना
करायचे नसते चार दिवस बाहेर गेला तर घरात सगळा उथळदा होतो. पण तुम्ही आहात म्हणून घराला लक्ष्मी आहे, तुम्ही आहे म्हणून घर सुखी आहे. त्यामुळे स्वतःसाठी जागेवरती आहे असेच थांबा. जगायचे असंच आमच्या भावनांना मोकळी करून देण्यासाठी परत परत या. आवर्जून भाऊंना आमदार करा, मी पुन्हा एकदा येणार. हे नाही आलं व्यवस्थित करा. आदेश हा चालू सर. हे उतरून घे पटकन खाली. तुम्ही चुकीचा फोटो काढता, फोटो बनला पण ना फोटो बनतो. हा आता फायनल फायनल झालं. फायनल बसून का सर शेवटचे दोन मिनिट उरकून घेऊन ते पाणी. हा कसं गाणं म्हणत आहे मी. दुसरा हात खुर्चीला धरून ठेवा. थांबा, दुसरा हात खुर्चीला धरून ठेवा. एक दोन तीन स्टार्ट. सांगितलं पडला
नगर नगर माता नगर तैयू रे नगर 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 काय जीवाचे तर कधी नाही हेलो सर